साताऱ्यातील प्रसिद्ध कारागीर पोपटराव कुंभार यांनी 13 फूट शाडूची गणेशाची मूर्ती तयार करून एक प्रकारचा विक्रमच केलाय। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना गणेश मूर्ती घडवण्याचा किती वर्षाचा अनुभव आहे, ही मूर्ती घडवण्याची कला त्यांनी कशी अवगत केली। नमस्कार, माझं नाव पोपट लक्ष्मण कुंभार गडकर आहे। सातारा या ठिकाणी आमचा या गणेश मूर्ती आणि दुर्गादेवी बनवण्याचा व्यवसाय आहे। हा व्यवसाय आम्ही गेले आमची 4थी पिढी या धंद्यामध्ये कार्यरत आहे। आज आमचा मुलगासुद्धा असे लहान मूर्त्या बनवायला लागलेला आहे आणि माझ्याकडे आत्ता 120 गणेश मंडळाच्या गणेश मूर्त्या आहेत। आणि ह्या गणेश मूर्तीची कला आमचे वडील लक्ष्मण संतराम कुंभार यांच्याकडून हे गणेश मूर्ती मोठमोठ्या बनवायचे, त्यांच्या हाताखाली शिकून मी या गणेश मूर्ती करायला शिकलो। आणि गणेश उत्सव अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। आज आमच्याकडे गणेश मूर्ती बनवायचं काय काम चालू आहे, पेंटिंगचं काय काम चालू आहे, जवळजवळपास 25-30% पेंटिंग काम उरकलेलं आहे, काही काम चालू आहे। तर हे आम्ही लवकरात लवकर तयार करून मंडळाच्या संध्याकाळी सर्वसाधारण संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सर्व मूर्ती मंडळाच्या ताब्यात देण्याचं काम करणार आहोत। आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य इतके तेजस्वी बाप्पाचं रूप, पण नेमकं हे रूप तेज लोभस सगुण साकार स्वरूप नेमकं कशात लपलेलं असतं आणि भाविक गणेश मूर्तीची खरेदी करत असताना नेमकं काय पाहून गणेश मूर्तीची मागणी करतात। गणेश मूर्ती कलर करायचं म्हटलं तर कलर करायचं म्हणजे गणेश मूर्ती सर्वात आकर्षणपणा असतो तो डोळ्यामध्ये। तर डोळे काढायचं म्हणजे तर अगदी गणेश डोळ्यात अगदी जीव लावून ते काम करावं लागतं। कारण काय, सर्व लोकांचं देवाकडे बघताना डोळ्यात डोळे घालून बघण्याची एक भावना असते आणि तो गणपती किंवा गणेश मूर्ती कुठलीही मूर्ती असेल आपल्या डोळ्यात नजरेला नजर लावून बघण्याची एक माणसाची भावना आतुरता असते आणि ते काम करण्याचं, डोळ्यात काम करण्याचं, कलर भरण्याचं काम, डोळ्यात तेजपणा, डोळ्यात जिवंतपणा आणण्याचं काम ते जे करावं लागतं ती सर्वात जास्त मोठी कला आहे। तर ते सर्वात काम ते मी करतो। आमची एक बहीण आहे ती एक करते सुरेखा कुंभार म्हणून आणि मी ते सर्व डोळे काढण्याचं काम करतो। कारण डोळे सगळ्यात महत्त्वाचं कलरिंगचं काम असेल तर डोळ्याचं, तर त्यात जिवंतपणा आला पाहिजे, माणसाला एक त्यात तेज दिसलं पाहिजे, तर ते काम जास्त मी करतो। पूर्वी जर म्हटलं तर पूर्वी साध्या पद्धतीचे कलर असायचे, अगदी फार असे रेखीव डेखीव किंवा दिखाव कलर नसायचे, सिम्पल कलर असायचे पण चांगले शांत संयम अगदी व्यवस्थित कलर असायचे, लोकांना ते मनात भरायचे। पण अलीकडच्या काळात सगळं नवीन नवीन चायनीज कलर वगैरे इतर कलर आले, हे आलं आहे, बाकीचे आता चायनीज थोडीशी कमी झाली पण त्याच प्रमाणात आपल्या भारतातसुद्धा कलर चांगल्या प्रकारे आले आणि लोकांना गाड्यांना कुठं कलर मारतात, कुठं कसले कलर मारतात ते पाहिजे मूर्तीला। आणि ह्या मूर्तीचे कलरमुळं लोकांना कुठं जरा दिखाव पाहिजे, टिकाऊपेक्षा दिखाव लोकांना जास्त लागते। आता शेवटी कसं गिरायकाची मागणी असेल त्या पद्धतीनं आम्हाला करावं लागतं। खरं तर मूर्तींना साध्या पद्धतीचे कलर असावे, मूर्तीचा कलर लवकर विरघळला तर मूर्ती विसर्जन होती लवकर, पण शेवटी गिरायकाला जे पाहिजे ते आम्हाला द्यावं लागतं असा प्रकार। यंदा गणेश मूर्तींच्या खरेदीवर GST काय परिणाम झालाय जाणून घेऊयात पोपटराव कुंभार यांच्याकडून। आता शासनाने आपल्याकडे GST नवीनच कर आकारलेला आहे, पण मूर्तीच्या कलेमध्ये असा फारसा काय आकारलेला नाही आहे। पण त्यामध्ये शाडू माती साधारणतः म्हटलं जातं की तुमची ही जी मूर्ती आहे ही आपली मातीची मूर्ती, तिला काय कर आकारलेला नाही, शाडू मातीला नाही। कारण काय, ही मूर्ती फक्त घडवण्यासाठी का, POP जी आहे, POP मध्ये ह्या जास्त पॅरिसमध्ये मूर्त्या घडतात, POP मध्ये इतर कुठलंही काम होतं तसं मूर्तिकला होत नाही जास्त। मूर्तिकला जर आपण वापरलं जातं किंवा इतर ठिकाणी वापरलं जातं त्यामुळे GST प्लॅस्टर पॅरिसला आकारलेला नाही, शाडू मातीला नाही, त्याप्रमाणे कलरला पण GST झालेला आहे। त्यामुळे सर्वसाधारणतः 15-20% रेट सर्वसाधारणतः वाढलेले आहेत, असे काही फारसा फरक झालेत नाही। शाडूच्या मूर्ती कमीच म्हणजे काय आहे ते रोटे प्लॅस्टर पॅरिसला रेट वाढलेला आहे, म्हणजे प्लॅस्टर पॅरिसच्या किमती कच्च्या काथ्या मिळतो त्याच्यातसुद्धा रेट वाढले आणि कलरमध्ये भरमसाठ रेट वाढलेले आहे, त्यामुळे थोडंफार 15-20% रेट वाढलेले आहेत। गणपती हा खऱ्या अर्थाने सार्वजनिक उत्सव म्हणता येईल, त्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळांकडून तसेच घरी गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी गणेश मूर्तींना मागणी होते। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तर सर्वजणच बनवतात, मात्र पोपटराव कुंभार यांनी 13 फुटी श्री नरसिंहाच्या रूपातील शाडूची मूर्ती तयार केली आहे।
ही मी आपल्या साताऱ्यामध्ये नरसिंह मंडळ राधिका टॉकीजपाशी मंडळ आहे, त्या मंडळाची मी शाडू मातीची 13 फुटाची गणेश मूर्ती बनवलेली नरसिंह रूपामध्ये। शाडू मातीची मूर्ती असं लोकांचं म्हणणं की लहानच तयार होतं, असं काही नाही। पूर्वीपासून मोठमोठ्या मूर्ती बनत आलेले आहेत आणि लोक करायला महत्त्वाची गोष्टी शाडू मातीचा आजकाल कलाकार उरलेला नाही। कलाकार काय प्लास्टर पेरच्या मूर्त्या बनवून तयार करतात, तसं काही नाही। ह्या मूर्त्या घडवणं अवघड असते, करायला वेळ लागतो आणि महत्त्वाची गोष्ट टिकाऊ जरी नसली तर ते आपलं पारंपरिकदृष्ट्या जर विचार केला आपलं विसर्जनाच्या दृष्टीने तर शाडू मातीची मूर्ती असणं गरजेचं आहे। आणि शाडू मातीची एवढी मोठी मूर्ती मी घडवलेली आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा मूर्त्या, दरवर्षी एक तरी मूर्ती एवढी मोठी माझ्याकडे शाडू मातीची असते। मला आवड आहे की शाडू मातीच्या कलेची आणि ही कला जर जोपासली तरच पुढं राहणार आहे। आणि शाडू मातीची मूर्ती करण्यात सगळ्यात चांगलं आणि लोकांनी शाडू मातीच्याच मूर्त्या घ्याव्यात असं माझी इच्छा आहे। शाडू मातीची मूर्ती तयार करताना पहिला त्याला लोखंडी स्ट्रक्चर करावं लागतं, त्यामधून गवतानं बांधणी करावी लागते, पूर्ण गणपतीचा आकार गवतानं करावा लागतो। त्यानंतर ती मजबूत सांगाडा एकदा झाल्यानंतर त्यामध्ये वरती शाडूचा आकार दिला त्याला काही होत नाही, व्यवस्थित राहते मूर्ती, काही प्रॉब्लेम येत नाही मूर्ती।